बातमीपत्रात आपले स्वागत। सुखकर्ता फाउंडेशन लोणावळा यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सालाबाद प्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रद्धा हॉस्पिटल भांगरवाडी, सपना हॉस्पिटल खंडाळा, गुजर क्लिनिक तुंगारली, यश हॉस्पिटल वलवन, डॉक्टर यासिन कोलियाल नांगरगाव, तारा हाइट्स कुसगाव आदी ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। भांगरवाडी येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये 29 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। यावेळी सुखकर्ता फाउंडेशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दीपेश पोरवाल म्हणाले, सुखकर्ता फाउंडेशनच्या वतीने हा रक्तदान शिबिर 9 तारीख रविवारी आयोजित करण्यात आलेला होता। या रक्तदान शिबिराची विशेषता अशी आहे की हा रक्तदान शिबिर लोणावळा 6 ठिकाणी ठेवलेला आहे। श्रद्धा हॉस्पिटल भांगरवाडी, कुसगावला तारा हाइट्स, नांगरगावला डॉक्टर कल्याण, तुंगारलीला डॉक्टर गुजर क्लिनिक आणि बलवनला डॉक्टर आपलं यश हॉस्पिटल आणि खंडाळ्याला डॉक्टर सपना हॉस्पिटल। गर्दी होऊ नये म्हणून हा शिबिर 6 ठिकाणी ठेवलेला आहे। या शिबिरात भरपूर जणांनी पुढे येऊन रक्तदान केलेले आहे। हा रक्तदान घेण्याचं महत्त्व असं होता की या कोविड सिच्युएशनमध्ये रक्ताची फार कमी जाणवली जात होती, म्हणून हा कॅम्प करण्यात आलेला होता। मी सगळ्या हॉस्पिटलला, श्रद्धा हॉस्पिटल, सगळ्या डॉक्टरांना नम्रपणे आभारी आहे की आम्हाला हा कॅम्प करण्यासाठी भरपूर सहकार्य केलं। धन्यवाद। खंडाळा येथील डॉक्टर सुमित सोलंकी यांच्या सपना हॉस्पिटलमध्ये 4 जणांनी रक्तदान केले। वलवण येथील हेमंत अग्रवाल यांच्या यश हॉस्पिटलमध्ये 16 जणांनी रक्तदान केले। नांगरगाव येथील डॉक्टर यासिन कोलियाल हेल्थ क्लिनिकमध्ये 17 जणांनी रक्तदान केले। कुसगाव येथे तारा हाइट्समध्ये 9 जणांनी रक्तदान केले। सर्व ठिकाणी मिळून 85 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। अनिल तोडकर आणि योगेश खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुखकर्ता फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीतम लुनावत, उपाध्यक्ष ॲडव्होकेट दीपेश पोरवाल, सेक्रेटरी जीवन चौहान, खजिनदार ओमप्रकाश जाधव, सहखजिनदार मोहसिन बेलिम, संचालक अभिषेक विद्वंस, ॲडव्होकेट कृष्णा इंगुळकर, मयूर खंडेलवाल, निखिल नामजोशी, अमेय तोडकर, ईशा पंचमुख, दीपा त्रिपाठी, अपेक्षा बुटाला, ॲडव्होकेट ऋतुजा आंबेकर, वेदांत भट्ट, सुनील राठोड, मनोज ठुले आदींनी विशेष परिश्रम घेतले। श्रद्धा ब्लड बँक लोणावळा आणि संजीवनी ब्लड बँक पिंपरी यांनी रक्ताचे संकलन केले।